नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार काढल्यास सामूहिक राजीनामे देणार, उस्मानाबादच्या सदस्यांचा इशारा. ओला उबेरच्या संपावरती अखेर तोडगा, राज्य परिवहन मंत्री यांच्याशी बैठकीनंतर निघाला तोडगा. दिवाळीत खासगी बसचे भाडे सुसाट, सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त. बेकायदा बांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला दणका, नियमबाह्य बांधकाम नियमित करता येणार नाही. आणि भारतीय अंतर्गत जलमार्गामध्ये लवकरच धावणार हायब्रिड एरोबोट, रशियन कंपनीचे सादरीकरण. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्य सरकार जिल्हा परिषद सदस्यांचे वेगवेगळे अधिकार कमी करून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्याचा कायदा करत असून, असा कायदा झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा ठराव उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये काही जिल्हा परिषद सदस्यांनी राज्य शासन सदस्यांचे अधिकार कमी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करत असल्याबाबत निषेधाचा ठराव मांडला. तेव्हा संपूर्ण सभागृहाने ठराव बहुमताने पास करत असा कायदा झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा ठराव संमत केला आहे. या ठरावास पंचायत समिती सभापतीने देखील अनुमोदन देत पंचायत समिती सदस्यांचे अधिकार देखील शासन करत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सदस्यांचे अधिकार देखील शासन करत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. ओला उबेरच्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. हा संप आता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत झालेल्या बैठकीत संपाचा तिढा सोडवण्यात आलाय. पाहूया हे वृत्त. ओला उबेर व्यवस्थापनाशी त्यांच्या कार्यालयात संघटनांची बैठक होणार होती, मात्र कंपन्यांचे प्रतिनिधी फिरकले नाही, त्यामुळे होणारी चर्चा झालीच नाही. पर्यायी संप सुरूच होता. ओला उबरच्या चालकांनी तोडगा निघाला नाही तर मंत्रालयावर आणि मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. ऑनलाईन टॅक्सीचे कमीत कमी भाडे 100 ते 150 रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटर मागे 18 ते 23 रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यांसाठी 22 ऑक्टोबरपासून ओला उबर चालक बेमुदत संपावर गेले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मूळ गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सध्या खासगी प्रवासी बसच्या सुसाट भाडे आकारणीचा अनुभव येत आहे. खासगी बससाठी राज्य शासनाने भाडे निश्चिती केली आहे, मात्र अनेक वाहतूकदारांकडून शासनाचा हा आदेश धाब्यावर बसवला जाण्याचा प्रकार समोर येत आहे. पुण्यातून प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्यासाठी काही वाहतूकदार नेहमीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक भाडे आकारत असल्याचं दिसून येत आहे. नियमापेक्षा जास्त भाडे घेणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त सध्या एसटी बरोबरच खासगी वाहतूकदारांकडे देखील मोठ्या प्रमाणावर बसचे आरक्षण होत आहे. सध्या पुणे शहरातून दररोज सुमारे 800 खासगी प्रवासी बस राज्याच्या विविध भागात
सोडण्यात येत आहेत. शाळांना सुट्टी लागल्यानंतर ही संख्या वाढणार आहे. एसटीकडूनही ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एसटीची दिवाळी हंगामी 10% दरवाढही सुरू झाली आहे. एसटीच्या तुलनेत खासगी प्रवासी बसचे भाडे प्रति किलोमीटर 50% जास्त असणार आहे असे सूत्र शासनाने ठरवून दिले आहे. मात्र प्रत्यक्षात खासगी बस भाड्याची माहिती घेतली असता काही वाहतूकदार एसटीच्या तुलनेत दुप्पट भाडे आकारणी करीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राज्य सरकारने बेकायदा बांधकामाला अभय देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिलाय. राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यभरातील बेकायदेशीर बांधकाम आता नियमबाह्य पद्धतीने नियमित करता येणार नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. बेकायदा कामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे नवी मुंबई, MIDC आणि सिडकोच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे 100 बेकायदा इमारतींना कोणतेही संरक्षण मिळणार नसून त्या इमारती पाडण्याचे आदेश कायम राहणार आहे. दरम्यान 31 डिसेंबर 2017 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. उच्च न्यायालयाने आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी MRTP कायद्यात दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कलम 52A उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले. भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये लवकरच हायब्रिड एरोबोट चालताना दिसणार आहे. पाण्याशिवाय दलदल आणि बर्फावर देखील चालू शकणाऱ्या या हायब्रिड एअरबोटच्या प्रस्तावाचे रशियन कंपनीने नागपुरात नितीन गडकरी यांच्या समोर सादरीकरण केलंय. देशांतर्गत जलवाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता केंद्रातर्फे अशा प्रकारच्या बहुआयामी पर्यायांचा शोध सुरू होता. या अंतर्गतच रशियानं कंपनीच्या हायब्रिड एअरबोटचा विचार सुरू आहे. मोटरचे इंजिन विमानाचे पंख असलेल्या हायब्रिड एअरबोट 80 किलोमीटर वेगानं पाण्यावर चालतात. या बोटींची निर्मिती नागपूर जवळ कोराडी येथे करण्यात येणार आहे. हायब्रिड एअरबोट दलदलयुक्त बर्फाळ क्षेत्र या अडथळ्यांवर मात करतही चालू शकतात. शिवाय प्रवासी घेऊन जाण्याची क्षमताही जास्त असल्यानं प्रवाशांनाही स्वस्त दरात प्रवास करता येऊ शकणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय. या हायब्रिड एअरबोटमध्ये पेट्रोल, विद्युत आणि मिथेनॉलवर देखील वापरल्या जाऊ शकतात. अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान त्यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नागपूर. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अवघ्या 59 मिनिटात 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सपोर्ट कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी 12 योजनांना सरकारने अंतिम स्वरूप दिले आहे. पंतप्रधानांनी स्वतः याचा उल्लेख दिवाळी गिफ्ट असा केला आहे. या योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. या क्षेत्रात यामुळे रोजगारही निर्माण होणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की लघु उद्योगांसाठी 12 नवे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. हे या क्षेत्रासाठी दिवाळी गिफ्टच आहे. GST अंतर्गत नोंदणी केलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर 2% सवलत मिळणार आहे. या उद्योगांना निर्यातीच्या प्री आणि पोस्ट शिपमेंट क्रेडिटवरील सवलतही 3%-5% करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. माजलगाव शहरातील डॉक्टर यशवंत राजे भोसले यांच्या विरोधात 4 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी कलमाखालील गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला असल्याची माहिती नुकतीच डॉक्टर यशवंत राजे भोसले यांनी दिली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. 2014 राजभाऊ घोडे हे डॉक्टर यशवंत राजे भोसले यांच्या रुग्णालयात एका आजारी नातेवाईकाला भेटायला गेले असता डॉक्टर राजे भोसले यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची फिर्याद राजभाऊ घोडे यांनी दिली होती. त्यावरून माजलगाव शहर पोलिसांनी डॉक्टर यशवंत भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याला डॉक्टर राजे भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी झाली आहे. यावर जे डॉक्टर सदर
गुणातील फिर्यादीच्या नातेवाईकावर उपचार करतात ते जातीवाचक शिवीगाळ करतील असे प्रथम दर्शनी पटत नाही. तसेच या गुणातील फिर्यादीची आणि डॉक्टरांना त्याची जात माहीत होती हे देखील स्पष्ट होत नाही असे मत नोंदवत डॉक्टर राजभोसले यांच्या विरोधात 4 वर्षापूर्वी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तो रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पीडित डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही माझ्यावर ॲलिगेशन्स होते की मी त्यांना मारहाण केली किंवा शिवीगाळ केली, CCTV फुटेजमध्ये आम्ही कुठेही काही असं आढळून आलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, माननीय उच्च न्यायालयानेही मान्य केलं की जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या जातीबद्दल जर द्वेष असेल तर तो डॉक्टर किंवा तो ती व्यक्ती अशा जातीच्या पेशंटला मग इलाज तरी कसं मिळतील. कारण फिर्यादीनं स्वतः म्हटलेलं आहे की माझ्या पेशंटला उपचार दिलेला आहे आणि आम्ही पेशंट बघताना फक्त पेशंट आणि त्याच्या तक्रारींवर लक्ष केंद्रित करतो. कधीही त्याचं जातपात धर्म पंथ यामध्ये तशा प्रकारचे संस्कारच आमच्यावर नाहीत. आणि त्यामुळं माननीय उच्च न्यायालयानेही मान्य केलं की जो व्यक्ती जर एखाद्या जातीबद्दल द्वेष असेल तर त्या पेशंटला इलाज का करील. आणि जर फिर्यादी आणि माझी जर प्रत्यक्षात ओळखच नाही असं फिर्यादीनं व्यक्त केलेलं आहे त्याच्या तक्रारीमध्ये तर मला फिर्यादीची जात माहीत असण्याचंही काही कारण नाही. या 2-3 मुद्द्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं CCTV फुटेज की ज्यामध्ये हे टोटली चुकीचं दाखवणं म्हणजे ते चुकीचं ठरलेले आहेत फिर्यादींचं म्हणणं की मी त्यांना मारहाण केली किंवा जातीवाचक शिवीगाळ केली. तर या सर्व बाजूंमुळे माननीय उच्च न्यायालयाने तशा प्रकारचे आदेशित केले की यांचा FIR रद्द करण्यात यावा. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सप्ताह चांगलाच गाजला. आपल्या विविध मागण्यांसाठी येथील नागरिकांनी 7 दिवस वेगवेगळे आंदोलन केलं आहे. बार्शी तालुक्यातील 10 मंडलांपैकी 9 मंडले दुष्काळ यादीत समाविष्ट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय दिला आणि शहरी भागातील मंडला अंतर्गत काही गावांचा समावेश आहे. आणि या निर्णयामुळे या गावावर अन्याय झाल्याची भावना वाढीस लागत आहे. तरी उरलेले शहर सर्कलचा समावेश करून पूर्ण तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करावा. तसेच आणखीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन बार्शीमध्ये करण्यात आले. 29/10/2018 पासून सुरू असलेल्या या आंदोलनात आजपर्यंत वाद्य मुरली, पोतराज वासुदेव, गोंधळी, वाघ्या मुरळी, आराधी अशा पारंपरिक लोकवंतांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. आणि आज या आंदोलनास यश मिळाल्याने आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केल्या आहे. त्यांचे पत्र तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिले म्हणून आम्ही हे आंदोलन संपवित आहोत अशी माहिती भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष अजित कांबळे यांनी सांगितले आहे. नागनाथ मारुती 800 आपण आज इथं उपोषणावर बसलेले आहे. त्याच्यामागचा उद्देश काय आणि याच्यामागचं आपलं उपोषण किती असं? मी भटके मुक्तीजमध्ये संघटनेत महाराष्ट्र प्रदेश सटणीस म्हणून काम करतो. हे संयुक्त आघाडी झालेली आहे भटके मुक्तीजमध्ये संघटना भारिप बहुजन महासंघ आणि MIM. यावरच्या नेत्याच्या आदेशाने बार्शी शहरामध्ये बार्शी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा म्हणून आमच्या आघाडीतर्फे 7 दिवसाचा सप्ताह ठेवलेला आहे. आमचा सप्ताह हा 7 दिवस आहे. जर लोककलावंत रोज एक कला दाखवणार आहेत. आजचे जे लोककलावंत आहेत ते वाघ्या मुरळे आहेत. कारण का लोककलावंत हे शेतकऱ्यावर अवलंबून असतात आणि डिफेन्स शेतकऱ्यावर असतो. शेतकऱ्या जर या तालुक्यामध्ये जर अन्न खायला नाही तर आमचे लोककलावंतांनी जगायचं कसं?
या संदर्भात हा कार्यक्रम आज बार्शी शहरामध्ये आजपासून चालू केलेला आहे. हा शेवट बहुजन महासंघ शहराध्यक्ष आज सबंध महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत असताना देखील या महाराष्ट्रातील भाजप सरकारने फक्त 180 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहेत. यामध्ये बार्शी तालुक्याचा कसलाही समावेश केलेला नाही. आज भारिप बहुजन महासंघ, भटके विमुक्त जाती जमाती संघटना, MIM व संभाजी ब्रिगेड या सर्व पक्षाच्या वतीनं बार्शी शहर तहसील कार्यालयापुढं आज आम्ही आंदोलनाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. या आंदोलन सप्ताहाची प्रमुख मागणी अशी आहे की बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीमध्ये समावेश व्हावा. परंतु दुष्काळ यादीमध्ये समावेश करूनसुद्धा आज या ठिकाणी जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तसेच बार्शी शहरामध्ये कडबाजू या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही जनावराला चाऱ्यासाठी, तर त्या कडबा कुट्टी व्यावसायिक बार्शी शहरातून हा कडबा परगावी घेऊन जातात, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे. तसेच जे काही खाजगी व्यावसायिक आहेत पाणी पुरवठा करणारे, या खाजगी व्यावसायिकांच्या बोर असतील तसेच विहिरी असतील, या विहिरी बोरवेल्स ताब्यात घेऊन शासनानं मोफत व वेळेवर पाणी पुरवठा सर्वसामान्य शेतकरी घटक व सर्व नागरिकांना करावा, या सर्व प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी सोमवार 29 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत आंदोलनाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. या आंदोलन सप्ताहामध्ये आराधी असतील, गोंधळी असतील, तसेच धनगर समाजाचे ओव्या गाणारे लोक असतील, वासुदेव समाजातील लोक असतील, हे सर्व समाजातील लोक हे या ठिकाणच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे. आणि हा शेतकरी जर जगला तर हे त्या शेतकऱ्यावर अवलंबून असणारे सर्व लोक जगणार आहेत. या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही शासनाच्या कानावर हा विषय घालतोय की शेतकऱ्याला जगवा आणि त्यानंतर आमच्यासारखे सर्व आलोतेदार बलुतेदारांना जगवा, अशा मागणीसाठी आम्ही शनिवारपर्यंत रविवारपर्यंत या ठिकाणी आंदोलनाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. व या आंदोलन सप्ताहामध्ये सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. बार्शी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्या, तसेच यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. बार्शी शहरातील नगरसेवक यांनी पालिकेस दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करून 37 पैकी 33 विषयांस सर्वानुमते मंजुरी दिली आहे. यात काही विषयांस काही नगरसेवक यांनी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी आणि मुख्याधिकारी शिवाजी गवळी यांच्याबरोबर चर्चा करून काही शर्तील अशा समस्या मांडल्या आहेत आणि त्यावर काही सूचना देखील करण्यात आल्या. सध्या शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी आरोग्य अधिकारी यांना सूचना करण्यात आली आहे. तसेच शहरात धुळीची समस्या वाढत आहे, तरी साफसफाई उत्तम प्रकारे करावी म्हणजे नागरिकांना श्वसनाचे आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या याबाबत प्रस्ताव पाठवावा. तसेच उपसा सिंचन योजनेतून पाणी आल्यास गणेश तलाव आणि राऊत तलाव येथे पाणी भरण्याचा प्रयत्न करावा अशा अनेक विषयावर चर्चा झाली. तसेच बार्शी शहरात सध्या पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेला सतावत आहे. उजनी धरणात मुबलक पाणी असून शहरात 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा होत नाही, म्हणून विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधले. बार्शी नगर परिषदेच्या या 2 वर्षाच्या कालावधीत बार्शी शहराच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे. सत्ताधारी पार्टी प्रशासन यात पूर्ण अपयशी ठरलेले आहे. मी वारंवार या प्रश्नाचं राजकारण न करता या प्रश्नावर साधक बाधक चर्चा करा, लोकांची मतं घ्या, संबंधित नगरसेवक नगरसेविका भगिनी यांच्या समोर चर्चा होऊ द्या हा आग्रह धरतो. परंतु सत्ताधारी मंडळी या चर्चेपासून का लपत होते तेच कळत नाही. ऑगस्ट महिन्यात सभागृहात चर्चा झाली, त्यावेळेस सभागृह सुरू होण्यापूर्वी मी सभागृहात ठणकावून सांगितलं की पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आधी चर्चा करा मग सभागृहाचं कामकाज चालू करा. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सभागृहाच्या कामकाजात वेळ वाढवून नेण्याच्यासाठी हो नाही असं करत केवळ त्या ठिकाणी आश्वासन देऊन चर्चा करतो असं सांगून 2 महिन्याचा अवधी उलटला, चर्चा नाही. नंतरच्या काळात आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, यांना जागा नाही, ही टाक्याबाबत हिंडा लागली, त्यानंतर शुद्धीकरण केंद्रावर गेली, 15 दिवसात पाणी चालू करू म्हणले, परंतु कशाचही कशात नाही. गणेशोत्सव झाला, दसरा झाला, दिवाळी आली तरी पाण्याच्या बाबतीतली व्यवस्था यांची
सुधारलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सभागृह सुरू होताना सभागृहाच्या कामकाजाचे विषयपटलावरचे विषय श्रद्धांजलीचे ठराव झाल्या मी सभागृहासमोर हा आग्रह धरला की फक्त पाणी टंचाईवर चर्चा करा. या पाणी टंचाईवर चर्चा करत असताना साधक बाधक चर्चा करा. आज सभागृहात बार्शीकरांच्या साक्षीनं नगराध्यक्षांनी प्रशासनाचा हवाला देऊन उद्यापासून सातत्यानं एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल अशा प्रकारे आश्वस्त केलेला आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या दोन्ही गोष्टीची पूर्ण तटराई आली होती, त्यामुळे 100% आम्हाला अंदाज आलाय की करू शकतोय आपण. कारण गेल्या 4-5 दिवसामध्ये लाईट कुठेही गेली नाही. गेल्या 4-5 दिवसात कन्नरपासून ते बार्शीपर्यंत होणारं पंपिंग एकदम व्यवस्थित होते आणि त्यामुळे पाणीची आवक वाढलेली आहे आपल्याला. नाही लाईटचे ट्रिपिंग बंद झाल्यामुळे आम्हाला आता गॅरंटी आली की एक दिवसात होण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यापासून आज सकाळपासून आम्ही सुरुवात केली आहे. आज काही भाग घेतला नाही, उद्या काही भाग, हाच भाग आम्ही परवा दिवशी घेणार परत आणि दिवाळी हे कायम सुरू राहणार. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. पंतप्रधान पदासाठी विरोधकांकडे अनेक उमेदवार आहेत तर भाजपकडे एकच मोदी आहे. राहुल गांधींना शरद पवार पाठिंबा देणार नाही तर शरद पवारांना राहुल गांधी पाठिंबा देणार नाही. पण जर का शरद पवार भाजप आघाडीमध्ये आले तर पवार यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि MIM युतीवर भाष्य केलं. त्यांनी हातमिळवणी केली असली तरी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेबांचे नातू असल्यानं आम्ही त्यांचा सन्मानच करतो. ते जर आमच्या टीममध्ये आले तर त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास मी तयार आहे. दलितांना न्याय मिळवून देण्याचे राजकारण मी करतो असं ते म्हणाले आहे. भाजपा सरकारमुळे संविधान धोक्यात येत असल्याचा गवगवा विरोधी पक्ष करत आहे, पण संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःचा पक्ष वाचवावा. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही सक्षम आहोत असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोलचे दर 19 पैशांनी तर डिझेलचे 12 पैशांनी कमी झालेत, यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 84.49 रुपये झाला आहे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 77.06 रुपये झाला आहे. दिल्लीतही पेट्रोलचे दर 19 पैशांनी कमी झाले आहेत, त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 78.99 रुपये प्रतिलिटर असेल तर डिझेलच्या किमती प्रतिलिटर 11 पैशांनी कमी झाल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 73.53 रुपये झाला आहे. मागील 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमध्ये कपातच बघायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाला 10 वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह आणखीन 5 आरोपींविरोधातील खटल्याचा अखेर शुक्रवारपासून सुरुवात झाली. खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने 286 साक्षीदारांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली. पुरोहित साध्वीसह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा आणि भादवी अंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा फौजदारी कट रचणे तो अंमलात आणणे, त्याद्वारे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररित्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. शुक्रवारी खटल्याची पहिलीच सुनावणी झाली, त्यावेळी NIA तर्फे साक्षीदारांच्या नावांच्या यादी न्यायालयात सादर करण्यात आल्या. त्यात डॉक्टर, पोलीस अधिकारी, न्यायवैद्यक, प्रयोगशाळेतील तज्ज्ञ आणि पंच साक्षीदारांचा समावेश आहे. आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी NIN ने 200 कागदपत्रेही सादर केली आहेत. विशेष NIA न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी साक्षीदारांच्या नावांची यादी आणि कागदपत्रे स्वीकारत सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं राज्यात शैक्षणिक बंद पुकारला होता, त्यास लातूरमध्ये भरघोस प्रमाणात प्रतिसाद मिळालाय. औसा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात परीक्षा चालू असल्यानं या तालुक्यात बंद अयशस्वी झाला, यामुळे जिल्ह्यात संस्था चालकांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यात शिक्षण संस्था चालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं राज्यात शैक्षणिक बंद पुकारला होता. लातूर शहर निलंगा देवगी उदगीर अहमदपूर तालुक्यात संस्था चालकाच्या शैक्षणिक बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लातूर शहरातील केशवराज विद्यालय आणि देशी केंद्र विद्यालयात परीक्षा संपन्न झाल्या आहेत. तर औसा आणि शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील शाळांमध्ये सहामाही परीक्षा पार पडल्या. यामुळे जिल्ह्यात संस्था चालकांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. शासनाने संस्था चालकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी संस्था चालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांनी केला आहे. अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देखील दिला आहे. आज जो बंद पुकारलेला आहे शिक्षण संस्थेच्या संघटनेच्या, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण परीक्षा वगैरे सगळं चालू असल्यामुळे परीक्षेच्या अभावी आम्ही जे सुट्टी देऊ शकलो नाही, पण आमचा पाठिंबा आहे. आज महाराष्ट्र राज्यात शिक्षण संस्था महामंडळाने शाळा बंदचा निर्णय घेतलेला आहे. लातूर शहर आणि लातूर विभाग संपूर्णपणे प्रचंड प्रमाणामध्ये आज या लातूर विभागामध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. आपल्याला दिसून येत असेल एवढी मोठी प्रचंड शाळा आज पूर्ण संस्थाचालकांनी स्वतःच्या मनाने उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. मी सर्व संस्थाचालकांचे खरं म्हणलं तर आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदमध्ये सहभागी सर्वजण झाले. सर, इकडे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं बंद आयोजित करण्यात आलेला आहे. त्या बंदमध्ये लातूर जिल्हा, लातूर विभाग, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर तिन्ही जिल्हे स्वयंस्फूर्तपणे सर्व संस्था चालकांनी आपल्या बंदमध्ये सहभाग नोंदवून तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही या आमच्या मागण्यासाठी आम्ही बंद पाळलेला आहे. त्या बंदला उत्स्फूर्तपणे आमच्या सर्व संस्था चालक संघटनांनी सहभाग नोंदवून सहकार्य केलं असल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून सर्व लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आढावा घेत आहोत. सर्व ठिकाणी उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर, रेणापूर, औसा, देवणी, शिरवानपा या सर्व तालुक्यातून आम्हाला फोन येत आहेत की आम्ही सर्व तालुक्यातल्या शाळा उत्सर्जन बंद केलेल्या आहेत. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना सणासुदीच्या दिवसातही घरी येता येत नाही. अशा जवानांना दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी संगमनेर येथील जय हिंद महिला मंचने दिवाळीचा फराळ खास सैनिकांना भेट म्हणून पाठवण्यात आला. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या निवासस्थानाहून संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथे महिलांनी घरगुती बनवलेले फराळ रवाना करण्यात आले. संपूर्ण भारतामध्ये साजरा होणारा जो दीपावलीचा सण आहे किंवा ईद आहे, नाताळ आहे, हे सण चालू असताना आपले सर्व सैनिक हे सीमेवर आपलं रक्षण करत असतात आणि आपण सर्वजण निवांत त्यांच्या जीवावर आपण सर्व सण साजरा करत असतो. आणि म्हणून जेव्हा संगम अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील देवगाव या गावामध्ये देवगावच्या सर्व ग्रामस्थांनी माजी सैनिकांचा जो सत्कार घेतला त्यामध्ये श्री रावसाहेब कोटकर, त्याचप्रमाणे मेजर प्रकाश कोटकर यांचाही सन्मान आणि सर्व सैनिकांचा त्या भागातला सत्कार होता. त्यावेळेस मेजर प्रकाश कोटकर याने खूप भावनिक भाषण केलं. सैन्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातील ही पहिली दीपावली घरी साजरी होणार होती आणि त्याने आव्हान केलं की सीमेवरच्या जे आपले सैनिक आहे त्यांना दीपावलीसुद्धा समजत नाही, त्यांना दीपावलीचं फराळ नसतं. आणि त्या भाषणानंतर मी आपल्या सर्व महिलांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला की आम्ही सर्व महिला हे फराळ त्या ठिकाणी पाठवू आणि त्यातनं ही संकल्पना आली आणि आज आम्ही सीमेवरच्या सर्व सैनिकांना हे फराळ पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. या प्रसंगी तालुक्यातील निवृत्त सैनिक आणि सीमेवर असलेल्या जवानांच्या पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सैनिकाची पत्नी धनश्री तांबे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खूप छान उपक्रम इथे काकींद्वारे आयोजित केलेला आहे. कारण मी या परिस्थितीत समजू शकते, कारण आमची ही लग्नानंतरची 5 वर्षानंतरची पहिली दिवाळी घरी आहे, त्याच्यामुळे मी समजू शकते की कशा परिस्थितीत सगळ्या सैनिक पत्नी तिथे राहतात आणि सैनिकांना खूप सपोर्ट करतात आणि
माझे जे आणि जे हस्बंड आहेत माझे मेजर करण तांबे ते आज सकाळीच दिवाळीच्या आधीच सुट्टी नसल्यामुळे दिवाळीच्या आधीच आज सकाळीच ते लेह लडाख इथे रवाना झालेले आहेत आणि त्यांची 10 वर्षात अजून 10 वर्षापासून दिवाळी घरी झालेली नाही आहे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस संगमनेर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार काढल्यास सामूहिक राजीनामे देणार उस्मानाबादच्या सदस्यांचा इशारा. ओला उबेरच्या संपावरती अखेर तोडगा राज्य परिवहन मंत्री यांच्याशी बैठकीनंतर निघाला तोडगा. दिवाळीत खाजगी बसचे भाडे सुसाट सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त. बेकायदा बांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला दणका नियमबाह्य बांधकाम नियमित करता येणार नाही. आणि भारतीय अंतर्गत जलमार्गामध्ये लवकरच धावणार हायब्रिड एरो बोट रशियन कंपनीचे सादरीकरण. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.